कन्यादानाचा फर्निचर बस्ता किंवा घरगुती फर्निचर 1 लाख रुपयांच्या पुढील खरेदीवर 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी। तुम्हीही होऊ शकता भाग्यवंत मानकरी। ऑफर 9 ऑक्टोबर 2022 पासून 3 जुलै 2023 पर्यंत। संपर्क गृहवस्तू भांडार, बाजारपेठ, संगमनेर। ऑफर आणि डिस्काउंट से भांडार म्हणजेच गृहवस्तू भांडार। शाखा नंबर 3, समनापूर गणपती मंदिराजवळ, संगमनेर। मोबाईल 77 19 04 70 07 91 75 56 99 66। संगमनेर नगरपालिकेच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहामध्ये 8 नोव्हेंबर पासून कवी अनंत फंदी व्याख्यानमाला सुरू झाली आहे। या व्याख्यानमालेचं यंदाचं हे 45वं वर्ष आहे। कवी अनंत फंदी प्रतिष्ठान आणि संगमनेरकर श्रोते यांच्या सहकार्यामुळेच आज तागायती व्याख्यानमाला कुठलाही खंड न पडता सुरू आहे। गेली 2 वर्षांच्या कोरोना काळातही प्रतिष्ठानच्या वतीनं ऑनलाईन पद्धतीनं व्याख्यानमाला घेतली गेली। कालच्या या पहिल्या दिवसाचं पुष्प जगप्रसिद्ध व्याख्याते, लेखक, मॅनेजमेंट तज्ज्ञ आणि प्रशिक्षक डॉक्टर राधाकृष्णन पिल्लई यांच्या कॉर्पोरेट चाणक्य या व्याख्यानानं गुंफलं गेलं। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते, तर प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख राजेश मालपाणी, अध्यक्ष ओंकार बिहानी, उपाध्यक्ष अरुण ताजने, सचिव जसपाल डंग, खजिनदार ओम प्रकाश आसावा, डॉक्टर अनिल राठी, स्मिता गुणे, राजेंद्र भंडारी, माजी अध्यक्ष नारायण कलंत्री यांसह सदस्यांची उपस्थिती होती। धोपट मार्ग सोडू नको हा जो त्यांचा फटका आहे, आणि त्यातलं एक एक वाक्य वाचलं तर आजच्या जीवनातही तो किती लागू होतो आणि तो कसा पाळायला पाहिजे निश्चितपणे पथदर्शक आजही तो आहे। अशा या संगमनेरच्याच महान कवीच्या नावाने सुरू झालेल्या या व्याख्यानमालेचं हे 45वं वर्ष आहे। 45 वर्ष अथक खंड न पडता चाललेली ही मालिका, अगदी कोविडच्या काळात सुद्धा ऑनलाईन चालवलेली ही व्याख्यानमाला, आणि यावर आजवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी, व्याख्यात्यांनी यात वेगवेगळे पुष्प आपले गुंफले आहेत आणि एक जबरदस्त परंपरा या व्याख्यानमालेची तयार झाली आहे। आजही अनेकदा आम्ही मोठ्या व्यक्तींना जेव्हा पत्र टाकतो तेव्हा संगमनेर म्हटलं की कसं यायचं काय यायचं, परंतु जेव्हा ते यादी पाहतात की आजपर्यंत कोण कोण येऊन गेलंय, तर झटपट त्यांचा आम्हाला होकार मिळतो। इतकी चांगली आपल्या ही परंपरेची यादी या ठिकाणी तयार आहे। कवी अनंत फंदी व्याख्यानमाला ही राज्यातील अशी व्याख्यानमाला आहे की ती अखंडपणे 45 वर्ष सुरू आहे। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून अनेक थोर व्याख्याते या ठिकाणी येऊन संगमनेरकरांना मार्गदर्शन करतायत, असं आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितलंय। चाणक्य यांचा काळ आणि सॉक्रेटिसचा काळ यांचा एक काळ आहे, आणि त्यांनी सांगितलं की त्या काळात दोनच संस्कृती अतिशय विकसित पावलेल्या होत्या, ते म्हणजे ग्रीक संस्कृती आणि भारतीय संस्कृती। एवढं प्रचंड ज्ञानाचं आणि शहाणपणाचं एक भांडार आपल्या सर्व संस्कृतीमध्ये जडलेलं आहे, आणि ते घेऊन, ते समजावून घेऊन खऱ्या अर्थाने आपण जर वाटचाल केली तर मला असं वाटतं की जे आपल्याला एक वाटतं की आपला देश खूप महान झाला पाहिजे, देश जगात पुढे गेला पाहिजे, ते निश्चितपणाने यशस्वी होऊ शकेल। म्हणून या निमित्ताने या आनंदफंदी व्याख्यानमालेच्या माध्यमातून एक आपल्या सर्वांना एका कुठल्याही समाजाला आवश्यक असतं, ते म्हणजे एक विवेकी रॅशनल सोसायटी, एक विवेकी समाज निर्माण झाला। पण तुमच्याजवळ खूप बुद्धिमत्ता आहे, तुम्ही खूप कष्टाळू आहात, परंतु जर एक निकोप आणि विवेकी समाज व्यवस्था नसेल तर आपण जगामध्ये जे आपण आपली पात्रता आहे, आपली योग्यता आहे एक भारतीय म्हणून, त्या पात्रतेला आणि त्या योग्यतेला आपण त्या ठिकाणी पोचू शकत नाही किंवा न्याय मिळू शकत नाही। म्हणून मला असं वाटतं की या व्याख्यानमालेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। आज राधाकृष्ण पिल्लई हे चाणक्यांच्याबद्दल बोलणार आहेत, कार्पोरेट चाणक्य, मग ते इतके चाणक्यमय झाले की लोक त्यांना चाणक्य पिल्लई म्हणतात। किती 10 पुस्तकं त्यांनी चाणक्यांवर लिहिले, कारण अखंड आणि प्रचंड असं ज्ञानाचा भांडार चाणक्यांच्या विचारामध्ये आहे। विशेषतः अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर त्यांचं विवेचन आज देखील खूप महत्त्वाचं आहे।
कालच्या या पहिल्या दिवसाचं वक्ते लेखक आणि प्रशिक्षक डॉक्टर राधाकृष्णन पिल्लई यांनी कॉर्पोरेट चाणक्य या विषयावर व्याख्यान देऊन पुष्प गुंफलं. समाजामध्ये एक चांगला नेता कसं घडवायला पाहिजे तर चाणक्याने 3 स्टेप दिलेले आहेत. पहिला स्टेप आयडेंटिफाय लीडर, सेकंड ट्रेन अ लीडर, थर्ड ट्रेन द लीडर शुड बी गिवन अ पोझिशन. मी परत एकदा तुम्हाला समजावतो उदाहरण देऊन. लोकांना काय वाटतं नेता म्हणजे ना ही हॅज टू बी बॉर्न इन बॉम्बे और दिल्ली और कोलकाता, असं नाही आहे. इथे चाणक्याने सिलेक्ट केलं चंद्रगुप्त मौर्य, एक गावाचा मुलगा होता. अँड ही वॉज नॉट फ्रॉम अ राजकुल, त्यांच्या बाबा वगैरे कोणी नव्हते, असं म्हणतात दासी पुत्र, म्हणजे एकदम ऑर्डिनरी बाई होती त्याची आई. तर काय झालं, एवढा मोठा नंद राजा धनानंद, तो राजपरिवाराचा पण काही नेतृत्वाची क्वालिटी नाही, एवढा फ्रस्ट्रेटेड झाला होता चाणक्य. त्यांनी सांगितलं नाही, मेरा देश इतना महान है की राजा को निर्माण कर सकते. असं म्हणतात की एकदा तो शोधत होता, माझ्याकडे ज्ञान आहे पण ऍप्लिकेशनसाठी मला कोणीतरी पाहिजे, हा धनानंद ऐकत नाही. तर असं गावेगावे फिरत एकदा बघितलं की छोटे मुलं खेळत होते, त्याच्यातला एक मुलगा होता तो राजासारखा ऍक्टिंग करत होता नाटक. आणि त्यांनी बघितलं याच्याकडे कॉन्फिडन्स आहे, आणि त्यांनी बघितलं की येतात लोक आणि सगळं राजा हमे ज्ञान दो और हमे न्याय दो. आता आपले कोर्ट केसेस सर्वांना माहिती आहे ना, तारीख पे तारीख, पण आपली न्यायव्यवस्थामध्ये तारीख तो जरुरी आहे लेकिन न्याय भी ज्यादा जरुरी आहे. तर त्यांनी बघितलं हा छोटा मुलगा नाटक करतोय पण त्याच्यामध्ये एक बुद्धी आहे, कसं ज्ञान द्यायचं. त्याने बघितलं अच्छा, तर त्यांनी त्याला बोलवलं, विचारलं काय तुझं नाव, तर माझं नाव चंद्रगुप्त आहे. तर काय करतो, म्हणजे काय करत नाही, मी तो गरीब हूं, मेरे को पढाई भी नहीं होता है आणि गव्हर्नमेंट वगैरे काय करत नाही, मला शिकण्याची इच्छा आहे. तुझी आई कुठे, तुला आई तिकडे घरी, तर माझ्या आईला भेटायचं आहे. तो आईकडे जातो आणि सांगतो की तुला माहित नाही, तुझ्याकडे एक संभावना आहे, आप एक संभावना लेके आए हो. म्हणजे क्या आहे संभावना, आपका जो बेटा आहे, तुमचा जो मुलगा आहे, त्याच्यामध्ये नेतृत्वाचं गुण आहे आणि मी बघितलंय. पण ना, नेतृत्वाचा गुण असून काही फायदा नाही, तुमचं जन्मपत्रिकामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे त्याच्याने काय होणार, पण त्याला ट्रेनिंगची आवश्यकता आहे, तो मला माझ्याकडे पाठव. तर आई घाबरून जाते, बरोबर आहे. तर तुम्ही आहे आणि कोणीतरी बाहेरून आला आणि सांगितलं तुझा मुलगा मला दे, तुला मी नाही देणार. मग हळूहळू तो कन्व्हिन्स करतो आणि नंतर सांगतो, हे बघा ह्याच्यामध्ये क्वालिटी आहे, ह्याच्यामध्ये गुण आहे नेतृत्वाचं, पण ह्याच्यामध्ये ते गुण बाहेर काढण्यासाठी एक चांगली शिक्षण पद्धती पाहिजे आणि माझ्याकडे ते आहे. तर आई तर ठीक आहे, अभी गरीब और यही पे रहने से अच्छा चलो लेट्स गो. तर तो त्या पाठवतो आणि पाठवल्यानंतर पूर्ण तयार करून त्याला एक राजाची पदवी पण देतो. तो 3 स्टेप्स, आयडेंटिफाय द लीडरशिप क्वालिटीज इन युअर चिल्ड्रन और इन युअर सेल्फ, आणि ट्रेनिंग पण पाहिजे. तिकडे गुरु लागतं, राजाला पण राजगुरु लागतो, आणि शेवटी गुण मिळाल्याने काही फायदा नाही, कुठे अप्लाय करायचं. आणि तुम्हाला एक मॉडेल उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे एक आपले क्रिकेटच्या जगामध्ये खूप मोठे व्यक्ती आहेत पण आपल्याला त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कळत नाही. त्यांचं नाव आहे दिलीप वेंगसरकर, ऐकलंय ना? दिलीप वेंगसरकर जर का मी सांगितलं तुमच्या मनात त्यांचं कोण काय येतं, म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचा काय विचार आहे? दिलीप वेंगसरकर क्रिकेट खेळाडू आहे, बरोबर, आणि वर्ल्ड कप विनिंग टीम मधले 1983 ते 1983 मूवी बघितला त्याच्यात आहे. पण तुम्हाला दुसरी बाजू माहित नाही आहे. दिलीप वेंगसरकर इज अ क्रिकेट कोच अँड ही आयडेंटिफाईड सचिन तेंडुलकर, ही आयडेंटिफाईड विराट कोहली, ही आयडेंटिफाईड महेंद्र सिंग धोनी. हे माहिती तुम्हाला? या व्याख्यानमालेसाठी संगमनेर शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येनं श्रोतावर्ग हजर होता. सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे खजिनदार ओमप्रकाश आसावा यांनी केलं आणि सर्वांचे आभार मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. टक्कल पडलंय मग चिंता करू नका. आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध. त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे. एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर. संपर्क 77980 54841.